पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांनी भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. उजनी व वीर धरणामधून भीमा नदी पात्रात वाढत असलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहर काही भाग पाण्याखाली आला असून पूरग्रस्त नागरिकांना विविध ठिकाणी हलविण्यात आले असून त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांनी भेट घेऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. त्यांना जेवण आणि औषध निवारा प्रशासनाकडून मिळतो का नाही, त्याचबरोबर त्यांच्या काही अडचणी जाणून घेतल्या. त्यांना जीवनावश्यक वस्तूसह लागणाऱ्या सोयीसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जनमानसात मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार भारत भालके यांनी आज अनेक पूरग्रस्तांची मने जिंकली. सुटी हा निसर्ग आहे. 2006-07 नंतर हा पुन्हा आलेला एक बऱ्यापैकीचा मोठा भाग, तरी अजूनही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्या तरी काही कुटुंब स्थलांतरित झाले, शहरात आहेत, ग्रामीणमध्ये आहेत. ग्रामीणमध्ये तर शेतकऱ्यांच्या पिकात कारण करू शकत. माझा सकाळपासून, मी रात्री मुंबईवरून आल्यापासून सकाळपासून माझा मंगळवेढ्याच्या 10-12 गावचा दौरा झाला, शहरात जाता जाता त्या सकाळी तालुक्यातल्या पंढरपुरातल्या काही गावांचा दौरा करतो. तर मुळात असं आहे की आता व्यवस्था केलेली पंढरपुरामध्ये एक विशेष म्हणजे बा चांगली गोष्ट अशी आहे की तिथं मठ वगैरे राहायची व्यवस्था मंदिर समितीनं जेवणाचा द्यायचा नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था पुढाकार त्या ठिकाणी घेतली. आता मुळात असं आहे की जरी समजा महापूर आता उद्यापासून ओसरेल अशी वरल्या येणारा येवा म्हणा किंवा विसर्ग म्हणा की जर कमी झाला तर धरणात येणारा पुन्हा खाली येणारा विसर्ग कमी करेल. त्यानंतर जरी समजा 2 दिवस गेले तरी ती घरं काही लगेच राहायला या लोकांना उपयुक्त होणार नाही. तिथं चिखल राहणार आहे, गाळ राहणार आहे, दुर्गंधी राहणार आहे, आणि पुराचं पाणी आहे त्याच्यामुळे आरोग्यावर बिघाड होणार आहे. म्हणून तिची स्वच्छता करायच्या बाबतीच्या सूचना सुद्धा प्रांत अधिकाऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रांत अधिकाऱ्यांनी नियोजन केलं आणि त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. ती परिस्थिती प्रांताने अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळली आणि म्हणून त्यांची काही नियंत्रण कनेक्ट टीम आहे, BDO आहेत, तहसीलदार आहेत, मुख्य अधिकारी नगरपालिकेचे आहेत, त्या प्रशासनाचे बाकीचे अधिकारी आहेत, आरोग्य विभागाचे डॉक्टर लोकांना डॉक्टर तरी त्यांनी प्रिकॉशन घेतलेले आहे, काळजी घेतलेली आहे.